बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. काय बाबा तुम्ही आधीच पेड आणले नंतर चांगलं प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय आहे तिकडे. अरे मल्टिप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मनाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या बाबाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असते की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. नमस्कार, मी चेतन सावंत. महाराष्ट्रामध्ये नगरपंचायती निवडणुकांची घोषणा झाली. संपूर्ण राज्यात 105 नगरपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे, लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे आणि सांगली जिल्ह्यातील 3 नगरपंचायतीचा त्यामध्ये समावेश आहे, कडेगाव, कवटे माकाळ आणि खानापूर. तर आज आम्ही वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून वज्रधारी एक्सप्रेस जी वज्रधारी न्यूजची निवडणुकीचा एक स्पेशल कार्यक्रम आहे तो आणि त्या माध्यमातून आम्ही त्या त्या ठिकाणच्या नागरिकांची मतं, तेथील मुद्दे आणि त्यांच्या भविष्यातील विजन ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये नगरपंचायतीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी मागच्या 5 वर्षापूर्वी ग्रामपंचायत विसर्जित होऊन नगरपंचायत अस्तित्वात आली आणि ह्यावेळेला नगरपंचायतीची निवडणूक तिरंगी आहे आणि आता आपण पाहू शकतो आहे की एका पॅनलचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, दुसऱ्या पॅनलचे कार्यकर्ते या ठिकाणी आहे, तिसरं पॅनल काय अजून आलं नाही, आपण त्यांची वाट पाहूयात. परंतु ह्या दोन्हीही पॅनलचे ज्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे जे मुद्दे आहेत किंवा ज्या भावना आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय होईल या नगरपंचायत निवडणुकीत, काय होईल? चालू वर्षी जी नगरपंचायतची निवडणूक लागलेली आहे पंचवार्षिक, यामध्ये आम्हाला विश्वास आहे जनतेच्या पाठबळावरती, जनतेच्या आशीर्वादावरती ही निवडणूक निसंकोचपणे आम्ही बाजी मारणार आहे. नानांच्यावरती जनतेचा विश्वास आहे. जनतेने ह्यावेळी जे विश्वास नानांच्यावरती टाकलेला होता मागच्या वेळी 2016 निवडणुकीच्या अनुषंगाने, त्या विश्वासाला नानांनी कुठेही कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ दिलेला नाही. तळागाळापासून जे खानापुरात ज्या मूलभूत सुविधेची आवश्यकता होती, गेल्या 50 वर्षातून ज्या काही सुविधा राहिलेल्या होत्या मूलभूत, आज खानापूर शहर होण्याच्या मार्गावर चाललेलं आहे. जे आज प्रत्येक जनतेला वाटायला लागलं आहे की माझं खानापूर आज तालुक्याचं गाव जे होतं त्याला आज गैत वैभव प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं आम्हाला केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून आज आपलं राज्याच्या बरोबर देशात आपलं आज खानापुराचं नाव चमकण्या लागलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक खानापूरकरला गर्व वाटायला लागला आहे की ही नानांच्या माध्यमातून एवढं विकास कामं झाली, स्वच्छतेमध्ये नंबर आला आणि आज खानापूरचं नाव या ठिकाणच्या सत्ताधारी वर्गाला वाटते की आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा आम्ही आमचा गड आबादीत ठेवू. तुम्ही आता माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच पॅनल लढवताय, हा तर का तुम्हाला लढावं असं वाटलं? मागच्या वेळी दुरंगी लढत झाली होती, आता तुमच्या एंट्रीने तिरंगी लढत होत आहे. तर विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.
का तुम्हाला पॅनल लढवावं असं वाटलं? अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य चांगलं की आत्ताची लोकशाही चांगली, मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारतोय. कारण मला अतिशय जखम होते एका गोष्टीची. ती गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य चांगलं की आत्ताची लोकशाही चांगली, मला अतिशय भीती वाटते. याची भीतीचं कारण एक असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य चांगलं आपण असं म्हणतो, मग छत्रपती शिवाजी महाराजांनी रस्ते बांधले होते का? छत्रपती शिवाजी महाराजांनी नळपाणी पुरवठा योजना केल्या होत्या का? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय स्वच्छतेचं काही बक्षीस आणलं होतं का मग दिल्लीतनं, असा काय विषय होता का? तरी पण आपण शिवाजी महाराजांचं स्वराज्य चांगलं म्हणतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर काय शिकवलं असेल स्वराज्यामध्ये तर स्वतःच्या मनगटाने जगा, कुणावर अन्याय करू नका, अत्याचार करू नका. जे राज्य कराल ते स्वावलंबी आणि पारदर्शक राज्य करा. आणि म्हणून मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचं राज्य चांगलं. तुम्ही जो ज्या पद्धतीनं जे आता उमेदवारी दिलेले आहेत, रोज श्रीखंड दिलं जातं आहे, रोज चिकन दिलं जातं आणि अशा पद्धतीनं लोकशाहीचा गळा घोटण्याचं जे काम चाललेलं आहे याचे आम्हाला जबरदस्त दुःख होत आहे. तुमचा आरोप कोणावरती आहे? सत्ताधाऱ्यांवर? विरोधकांच्या वरती आहे. म्हणजे विरोधकांच्या, मी तसंच एकाच पार्टीला म्हणणार नाही, जे आम्हाला दिसतंय आम्हाला पाहतोय त्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय. दोन्ही जे विरोधामध्ये ज्या पद्धतीनं यांनी जे पॅनल उभा केलेला आहे, ज्या पद्धतीनं यांचं जे काय मतदान घेण्याचं काम चालू आहे त्याच्याबद्दल आम्हाला आमच्या स्वाभिमान, आम्हाला वाटतं की आमचा हा आम्ही कुठल्या पद्धतीनं पैसे किंवा असा गैरवापर करून आम्ही आम्हाला सत्ता जिंकायची नाही. ते असं म्हणणं आहे त्यांचं की विविध आमिष दाखवून मतदारांना आकृष्ट केलं जात आहे, तर काय सांगाल? मला एकच सांगायचं आहे, आत्ताची आज पाहता परिस्थिती आहे ही काय महापुरुषांच्या नावा मतं मागायची परिस्थिती नाही आहे. सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की गावचा विकास कसा झाला आहे आणि गावात कामं काय झाली, ती कुठं काय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि ती बदनाम करायचं हे आमच्या पक्षानं किंवा आमच्या पार्टीने केलेलं नाही, आमच्या पॅनलनं केलेलं नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्यामध्ये बहुजन 18 पगड जातीची माणसं होती, त्यापैकी अगदी मराठा असेल, बौद्ध असेल, चांभार कुंभार, ढोर, डाळी, साळी, माळी, तेली, कोष्टी, वाजारी, हनगर, धनगर, सनगर, रामुशी, बेडर, वडर, मुसमान, निगायत, परेट, 18 पगड जाती घेऊन छत्रपतींनी त्यांच्या विचाराचं एक स्वराज्य स्थापन केलं होतं. त्यामुळं आम्हाला वाटत नाही की आम्ही महापुरुषाच्या नावानं मतं मागत असेल. त्यांनी काय मुद्दा सांगितला की जे आत्ताचे जे त्यांचे जे विरोधक आहेत, म्हणजे दोन पॅनल आहेत, त्यांनी नाव नाही घेतलं पण त्या दोन्ही पॅनलवरती त्यांचा रोष आहे की विविध आमिष दाखवून मतदारांना आकृष्ट केलं जाते, त्याबद्दल काय सांगाल? असं आहे की विरोधकांना प्रचाराचा मुद्दा सापडेन झाला आहे, उठायचं सुटायचं आणि बेछूट आरोप करायचे असं होत नाही. तुम्ही बघताय वाघ्याच्या टेकापासून आगरणी माळ्यापर्यंत आणि जांभळमाळ्यापासून भगत माळ्यापर्यंत असं कोणतं वॉर्ड नाही की त्यात नानांच्या मार्फत आणि नगरपंचांच्या मार्फत काम झालं नाही. विरोधकाचा वॉर्ड असो नाहीतर आपला वॉर्ड असो, समान सगळ्यांच्यात विकास केलेला आहे नानांनी. म्हणून येत्या निवडणुकीत हे नानांचं पॅनल 100% बहुमताने विजय होणार आहे. तुमच्या लक्ष्मीपूजनाला सुवर्ण झळाली देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर. हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा. आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील. मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर. खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे. आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा. तुमच्याकडे मुद्दे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे, तर कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक उतरताय हा पहिला प्रश्न. आणि तुमच्याकडे मुद्दे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे, ह्यावर काय? आम्ही खानापूरचा स्वाभिमान हा आमचा पहिला अजेंडा असेल आणि म्हणून आम्हाला एका गोष्टीचा खेद होतोय. जर तुम्ही म्हणत असाल आम्ही विकास केला तर तुम्हाला अशा मार्गाची काय गरज पडते? तुम्ही कोणत्याही पद्धतीचं आमिष न दाखवता उमेदवारी जाहीर, एखाद्या गरीबवाला उमेदवारी का देत नाही? पैसेवाला उमेदवार तुम्हाला का लागतो? आणि जर पैसेवाला उमेदवार तुम्हाला लागत असेल तर त्याचा पैसा वापरून गरिबांच्या गरिबीची चेष्टा का करताय तुम्ही? तुम्ही जर विकास केला म्हणत असाल तर तुम्हाला या गोष्टीची आवश्यकता असण्याचं कारणच नाही. आणि म्हणून आम्हाला हे असं वाटतं की गरीबातला गरीब लोकशाही काय आहे,
ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचं शिल्प घडवलं त्या शिल्पकार महामानवाला चिंता होती की या भारतामध्ये लोकशाही नांदली पाहिजे. नाही, तुमच्या बोलण्यात एक विषय आला की खानापूरचा स्वाभिमान म्हणजे नेमका तो काय मुद्दा आहे? माझं असं स्पष्ट मत आहे, मतदाराला कोणत्याही पद्धतीचं आमिष न दाखवता त्यांनी लढावं आणि त्या महामानव डॉक्टर बाबासाहेबांना हे खऱ्या अर्थानं विनम्र अभिवादन करावं अशा पद्धतीनं. जर तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची असेल, आंबेडकरांची जी लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तुम्हाला, तर तुम्ही कोणत्याही पद्धतीचं लोकशाहीचा गळा घोटून किंवा कोणत्याही पद्धतीने. इथले मुद्दे काय आहेत, समस्या काय आहेत खानापूर नगरपंचायती क्षेत्रातील? ते आता त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी बोलताना सांगितलं की मोठ्या प्रमाणावरती विकास कामे झालेत. आमच्या समोर अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आज आम्हाला दिसतोय. आमची जी मराठी शाळा आहे, येणारा प्रत्येक जण धोतर वर करतच तिथं येऊन लघवी करतो. त्या शाळेचं नियोजन कोण करणार? त्या शाळेची स्वच्छता कोण पाहणार? त्या शाळेमध्ये लागणाऱ्या गरजा कोण पाहणार? जिल्हा परिषदेची शाळा ही एक अशी घटना आहे की गरिबाची मुलं त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात आणि तिथं गरिबाच्या मुलांना मोठे अधिकारी बनवण्याचं काम जिल्हा परिषदेची शाळा करतात. श्रीमंतांची मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिकतील याच्याबद्दल गैर नाही, परंतु या शाळेकडे कधीही यांनी पाहिलेलं नाही आहे. तिथं होणारी गैरसोय, त्याची स्वच्छता, त्या शाळेमध्ये असणारे अस्था तुमच्या मनामध्ये नसेल, जर गावातल्या गरिबांची मुलं त्या शाळेमध्ये व्यवस्थित जर शिकणार नसतील तर तुम्ही कशाचा विकास केला मला तुम्ही सांगा. काय सांगायला? हे बघा, त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला जिल्हा परिषद शाळेचा. रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. ज्यांनी हा जिल्हा परिषदच्या शाळेचा प्रश्न उपस्थित केला त्यासनी मला एवढं सांगणं आहे की आम्ही सुहास नानाच्या अनिल भाऊंच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषदला निवेदन दिलं होतं की त्याचं विलीनीकरण करा. मग त्यांनी काय सांगितलं, जिल्हा परिषदची जागा आहे ती विलीनी नगरपंचायतला होऊ शकत नाही. नंतर मी स्वतः जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापनेचा सदस्य आहे. मी यासनी सांगू इच्छितो की आता त्याचं हे झालं मूल्यांकन होऊन जे जुनी इमारत होती ते पाडण्यात आलेली आहे, त्याचं मूल्यांकन झालं, 32 लाख रुपये मंजूर आहे. आणि मी खानापूर ज्या शहरवासियांना विरोधकांना सगळ्यांनी सांगू इच्छितो की आता ते लवकरात लवकर म्हणजे हे आचारसंहिता उठली की त्याचं बांधकाम मोजणी झाली की बांधकाम पूर्ण तत्वास होत आहे. काय काय म्हणणं आहे तुमचं? आता सत्ताधारी असं म्हणतात की खानापूरचा विकास आम्ही केला, तर मी सत्ताधाऱ्यांना स्पष्ट सांगू इच्छितो खानापूर आणि खानापूरच्या परिसरात भाजपचा कोणताही कार्यकर्ता नसताना हा जो निधी दिला आहे हा भाजपच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा हा आरोप अतिशय चुकीचा आहे की आम्ही केले, तो आला आहे निधी भाजपच्या माध्यमातून. अडचण आमची अशी होती की आम्हाला इथं सांगणारा किंवा मार्केटिंग करणारा भाजपचा कोणीही माणूस नव्हता, त्यामुळे सत्ताधारी असं म्हणतात की हा निधी आम्ही आणलेला आहे. ॲक्च्युली तो टेंबो योजनेचा जो निधी आला, सत्ताधाऱ्यांचे जे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की खानापूरच्या हायवेवरती एका टपरीमध्ये गिरीश महाजन यांनी टेंबोच्या 5व्या टप्प्याचा जो निधी आहे तिथल्या तिथं चेक काढून दिला होता. म्हणजे हे जे आज तुम्हाला जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतं आहे खानापूरमध्ये डेव्हलप झाले, याचं 100% श्रेय हे भाजपला आहे. भाजपनं कोणताही म्हणजे माझा इथं भाजपचा कुठला उमेदवार नाही, कोणता चेहराही नाही, कोणताही जातपात भेदभाव न बघता हा निधी टोटल भाजपनं दिलेला आहे. तुमचा असा आरोप आहे की तुमच्या पक्षाने निधी आणला आणि सत्ताधारी क्रेडिट घेत आहेत? काय काय सांगाल याबद्दल? तुमच्या विविध शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल. ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार. संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती. न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज. तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार. 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही. तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग उपलब्ध.
आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुश निकम MD आयुर्वेद श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल ST स्टँड पाठीमागे बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। कसं आहे माहिती का विरोधकांचं असं झालंय की निवडणूक आला की 4-2 दिवस आधी राजकारणात सक्रिय व्हायचं आणि आम्ही हे केलं ते केलं ह्याच्या नावाखाली मताचा जोगवा मागायचा हे असं होत नाही। वर्षानुवर्ष आमचे माननीय सुहास नाना शिंदे हे गोरगरिबांचं प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हे ऑफिसला थांबलेले असतात। त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत मदत असो आरोग्याच्या बाबतीत मदत असो कोरोनाचा काळ होता सगळ्या जगावर संकट होतं अशा काळामध्ये या गावाला या खानापूर तालुक्याला मदत केली त्यामुळं कोणीही उठून असं आम्ही हे केलं ते करण्याकरता विकास हा सत्यात उतरवा लागतो आणि तो सत्यात विकास आमच्या नाण्याने आमच्या या खानापुरात उठवलेला आहे। हा रोड जो दिसतो आहे समोर हा रोड मी जन्मल्यापासून कधीही न झालेला होता आणि तो रोड आमच्या नाण्यानी आत्ता करून दाखवलेला आहे आणि तो कुणालाही आजपर्यंत जमला नव्हता। 25 वर्ष ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात होती त्यांनाही कधी जमलं नाही पाईपलाईन कधी काय जमलं नाही। काय सांगाल यावरती की त्यांचं मत बरोबर आहे हा रोड नानांनी केला पण हा निधी भाजपचा आहे एवढं मला सांगायचं आहे। निधी आणण्यासाठीही प्रयत्न करावा लागतो सांगतो भारतीय जनता पार्टीचा निधी हा जो विषय त्यांनी घेतलेला आहे यासाठी हा एका कुठल्या शासनाचा नसताना असं आपण डायरेक्टली म्हणता तो आपण कुठल्या पद्धतीने त्यासाठी पाठपुरावा वैयक्तिक भाजपच्या आज आपण पदाधिकारी आहात असं खानापूर शहरासाठी असं कुठल्या मंत्री महोदयाला आपण वैयक्तिकरित्या की खानापूरच्या शहरासाठी खानापूरच्या गावासाठी आपण काय निधीसाठी पाठपुरावा केला का पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट आदरणीय आम्ही प्रत्येक वेळी आदरणीय खासदार संजय काका यांचं नाव घेतलेलं आहे असंही कुठेही आम्ही काकांचं नाव तिथं ही केलेलं नाही। काकांचं आम्हाला सहकार्य काही भेटलेलं आहे का खानापूरच्या नागरिकांना काकांनी मतदान केलेलं आहे काकासनी मतदान केलेलं आहे तिची उतराई म्हणून काकानेही खानापूर नगरपंचायतीसाठी निधी देण्यात कुठेही कमतरता दाखवली नाही तर नाही दाखवली आम्ही ती मान्यही केलेली आहे। काकांचा यथोचित आम्ही सत्कारही केलेला आहे त्यांनी आम्हाला मदत केली आम्हीही त्यांचा येतोचे सत्कार केलेला आहे काकांचा आम्ही असं म्हटलेलंच नाही की यांनी आम्हाला मदत केली नाही। दुसरा गोष्ट महत्त्वाचा विषय झाला की जनतेच्या विकासासाठी आपण कुठेही कमी पडलेलो नाही ज्या ज्यावेळी खानापूर नगरपंचायत स्वच्छतेच्या बाबतीत हागणदारीमुक्त झाल्यानंतर ती जी शासनाला लागणारी ज्या गोष्टीची पूर्तता आहे ते माननीय आमचे नेते आदरणीय सुहास नाना शिंदे व तालुक्याचे नेते विधानसभेचे आमदार अनिल भाऊ यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आणि आज शहरवासियांच्या सहकार्यातून आपण खानापूरचा जो स्वच्छतेचा कायापालट झाला त्याच्यातून आपल्याला निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला। त्याच्यानंतर आपल्याला नामदार विश्वजित कदम साहेब यांनीही आपल्याला निधी देण्यात कुठेही कचराही केलेली नाही आहे त्यांच्याही माध्यमातून निधी आलेला आहे। फक्त आमचाच निधी आला हा जो डेंगरा पिटला जातो आहे तो 2019 नंतर आपल्याला निधीच उपलब्ध झाला नसता आज जी कामं चालू आहेत ही 2019 नंतर सुद्धा चालू आहेत ही काय फक्त 19 पुरतं मर्यादित निधी आलेला नाही। कोण तुमच्यात अजून कोण बोलणार आहे काय काय माननीय खासदारांनी या ठिकाणी भाजपची सत्ता नसताना देखील या ठिकाणी कुठलाही पक्षपात न करता त्यावेळेला आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं खासदारांना की या ठिकाणी जरी आपली सत्ता नसेल तरी या गावाकरता जितकं काय करता येईल तेवढं करा कारण खासदारकीच्या वेळेला या गावानं लीड दिलेलं आहे परंतु पक्षपात न करता पूर्णपणे दिलेलं आहे। दुसरी गोष्ट गेल्या 5 वर्षामध्ये 14-14.5 कोटीचा निधी आला परंतु विकास म्हणजे काय विकास झाला रस्ते आणि ठोकळे बसवणे याच्या पुढं जो विकास लागतो आहे की खानापूरला पिण्याची पाण्याची समस्या जी खानापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची मर्यादा ही गेल्या 7 वर्षापूर्वी संपलेलेलं आहे त्यांना शासनानं कळवलेलं आहे की कालबाह्य झालेले ही उतरून नवीन करा तर ते 7 वर्षाच्या पूर्वी होणं गरजेचं होतं परंतु हा मधल्या कालावधीत कोणत्याही प्रकार झालेला नाही। दुसरी गोष्ट विकास म्हणजे काय तर खानापूरचं शैक्षणिक धोरण ह्या गेलेल्या 5 वर्षामध्ये कुठलंही शैक्षणिक धोरण राबवलेलं नाही शाळा उकीर्ण झालेल्या आहेत तर मुलांच्यासाठी कुठलंही काय केलेलं नाही तर भाजपची सत्ता आल्यानंतर जे आम्ही विकास करणार आहे तो शैक्षणिक आरोग्य पाणी याच्या बाबतीत आम्ही अग्रक्रम देणार एंड केन या 5 वर्षाला जर भाजपची सत्ता आली तर हिवरे बाजार याप्रमाणे सकाळी 1 तास नळाला गरम पाणी येईल
आणि त्यानंतरचं पाणी येणार आहे हे 24 तास फिल्टरचं पाणी राहील इतपत सगळ्यात. मला विश्वास वाटतोय भाजपची सत्ता येईल. हो आज जनता काय वाटते कारण आज केंद्रात सरकार भाजपचं आहे. राज्यात या ठिकाणी आमचा भाजप सेनेतून आमदार आलेले होते परंतु काय आमचा अंतर्गत झाल्यामुळे खानापुरात काय येईल वाटते सत्ता तुम्हाला कारण लोकांना जे उमेदवार दिलेले आहेत ते आमचे परकड आणि कणकर आहेत. हे पाहिजे तिथून निधी आणून या ठिकाणी हे करणार असं जनतेला विश्वास आहे. मी वाघाला वाघ म्हणणारा माणूस आहे. सुवासनांना वाघ आहे का तर वाघ आहे. ज्यांनी खानापूर देशाच्या नकाशावरती नेलं स्वच्छतेत आमच्या गावाला नंबर मिळवून दिला नानाला शाबासकी. पण ऐकायचं आहे पुढचं. टाळ्या वाजवताय तुम्ही सुवास नानाच्या जीवावर. तुमचं काम तुम्ही केलं नाही हा आमचा आरोप आहे. नानावरती आमचा आरोप नाही. नानाचं नेतृत्व 1 नंबर. पण जी नानानी माणसं नेमली त्यांनी ज्या पद्धतीने या शाळेचा विकास करायला पाहिजे होता शाळेमध्ये लघवी करणारी माणसं थांबवायला पाहिजे होती आणि शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने हा प्रश्न नानांच्या पुढे मांडायला पाहिजे होता. अहो सुहास नाना आमच्या गावामध्ये असं घडतंय. अहो उमेदवारीला लाईन लावताय त्यांना पैसे घाला म्हणताय आम्हाला निवडून आणा म्हणताय आणि मग हे आमच्या गावाचा विकास कोण करायचा. नानाने तुम्हाला दिले सर्व काही दिलं तुम्ही काय केलं हा आमचा आरोप आहे. ह्यांनी जो आरोप केला तुम्ही ऐकला होता ते काय म्हटलं. मी एवढ्या काय काय ह्या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटते काय तुमची भूमिका आहे किंवा कसं एकंदरीत. गेल्या 5 वर्षामध्ये खानापूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कामं झालेली आहे आणि ते सगळं जनतेनं बघितलं आहे. ही खानापूरची जनता सुहास नानांच्या माध्यमातून आणि सुहास नानांच्या टीमच्या माध्यमातून जे अतिशय चांगल्या पद्धतीचे ब्लॉक सुहास नानांच्या टीमवरच आरोप केले की सुहास नानांचं काम चांगलं आहे पण त्यांच्या आजूबाजूचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी त्याची व्यवस्थित अंमलबजावणी केली नाही किंवा त्यांनी धोरणं राबवली नाही व्यवस्थित असा त्यांचा आरोप आहे. नाही तो त्यांचा गैरसमज आहे. तशा पद्धतीचं काही नाही. त्यांनी त्या ठिकाणी यावं त्या ठिकाणी अनुभव घ्यावा लांब न बघून कुठलंही मत मांडू नये जवळ यावं आणि अभ्यास करून आपलं मत मांडावं हेच मला म्हणायचं. शाळेमध्ये लोक लघवी करतात हे चुकीचं आहे. खानापुरातल्या कुठल्याही माणसाला वाटतं मुलं नाक धरून जातात शाळेत कधी वाटणार आपल्याला याचं काय दुःख वाटलं पाहिजे का नाही. तो कारखाना आहे भविष्यात ही मुलं मोठी होणार आहेत यांच्या. अजून दुसरे मुद्दे तुमच्याकडे कुठले आहेत का दुसरे मुद्दे तुम्ही कोण काय बोलणार आहे. मूल्य नगर आता जो वारंवार एकच विषय घेऊन ते बोलत आहेत पण त्यांना मला जरा सांगायचं आहे. सदर जागा ही जिल्हा परिषदेच्या अधिकाराखाली येते. महत्त्वाचा विषय तो आहे जिल्हा परिषद ती जागा नगरपंचायतकडे वर्ग करू शकत नाही. महत्त्वाचा विषय तिथं कुठल्याही पद्धतीचं निधी मंजूर झालेला आहे. तिथं कुठल्याही पद्धतीचं आपल्याला बांधकाम किंवा गेट किंवा कंपाऊंड हे करता आलं नाही. का तर ती जागा नगरपंचायकडे वर्ग नव्हती किंवा नगरपंचायतच्या मालकीची नव्हती. त्याच्याच बदलात ती जी ही करतात त्याच्यापेक्षा सुसज्ज असं आज आपल्याला ह्या चौकात देखील दिसतंय. स्वच्छतागृह एसटी स्टँडवरती पंढरपूर पासून इथं कराडपर्यंत येताना ज्या पद्धतीचं होणार आहे इतक्या जबरदस्त शौचालय तिथं येणाऱ्या पाहुण्यांसाठी म्हणजे खानापूरच्या नागरिकांसाठी आणि येणाऱ्या प्रवासांसाठी सुसज्ज असं स्वच्छतागृह होत आहे उभारण्यात येतं किंवा अंतिम टप्प्यात आहे. यांनी फक्त एक अपवाच्या माध्यमातून कुठं कारण नसताना विनाकारण काय तर विषय घ्या. 1 मिनिट याचं जे त्यांनी सांगितलं की ती जागा जिल्हा परिषदची आहे शाळा जिल्हा परिषद आहे कर्मचारी तिथले शिक्षक जिल्हा परिषदचे आहेत परंतु ह्या सगळ्याची माल ही जरी जिल्हा परिषद असेल तर त्याचं व्यवस्थापन इथली स्थानिक स्वराज्य संस्था हे नगर पंचायतीकडे आहे. हे जर पूर्ण व्यवस्थापन ह्याची देखरेख स्वच्छता याला पाणी याला लाईट याला जी प्राथमिक सुविधा किंवा हे आपल्या गावचं एक ज्ञान मंदिर आहे याच्यावर मालकी नाही म्हणून तुम्ही दुर्लक्ष करू नका. मालकी नाही त्यामुळे दुर्लक्ष करू नका तर तुमची तर याचे स्थानिक स्वराज्य संस्थेचं ते काम आहे. मालकी नाही म्हणून आपण अडून बसणे ही आपली चूक आहे.
हे ज्ञान मंदिर आहे, या संदर्भात यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. वैयक्तिक माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना, त्यांनी फक्त ही जागा का नाही तिथं आपल्याला कुठल्या पद्धतीचा जर निधी खर्च करता येत असला नगरपंचायतला, आम्ही जाहीर टक्के चौकात त्यांची आम्ही का नाही जाहीर का नाही सत्कार घेतो आणि आम्ही आभार मानतो की तुम्ही ती ही म्हटलाय म्हणून. आमचं म्हणणं असं आहे, आम्ही म्हणत नाही की तुम्ही ती सुसज्य इमारत बांधा वगैरे वगैरे, काही नाही आमच्या डोक्यात की तिथं लहान मुलं मुली शिकतायत, त्याची व्यवस्था तुम्ही 5 वर्षात का केली नाही. स्वच्छतेच्या मुद्द्या व्यतिरिक्त अजून तुमच्याकडे कुठले मुद्दे आहेत का जे तुम्ही लोकांमध्ये घेऊन जाता? आम्हाला असं वाटतं शाळेची इमारत सुसज्ज व्हावी, हायस्कूलच्या काही अडचणी आहेत, परत गावातल्या काही अडचणी आहेत स्वच्छतेच्या, गावातल्या काही स्वच्छतेच्या अडचणी आहेत अशा, म्हणजे की पाणी आम्हाला आरो म्हणजे फिल्टर पाणी पण मिळावं, परत पाणी आणखी आता पाणी दूषित आहे असं. हा पाणी दूषित येतंय, लोक आजारी पडतायत, तर चांगलं पाणी आम्हाला मिळावं. एक सांगायचं आहे ह्या मुद्द्यावरती, अखंड महाराष्ट्रावरती खानापूरचं नाव चर्चेत आले आहे, ते ह्यासाठी आले की स्वच्छ संरक्षणमध्ये महाराष्ट्रात पहिला नंबर खानापूरचा आलेला आहे. ही जनता अशी काही भोळीबाबडी नाही तुमच्या या भोबड्या बोलण्याला बळी पडणारी. स्वच्छतेचा विषय तुम्ही मांडताय, काय करताय मला तुम्ही सांगा. महाराष्ट्र शासन काही होतं का? महाराष्ट्रात खानापुरात पहिला नंबर कशासाठी दिला? कशासाठी आला खानापूरचा पहिला नंबर स्वच्छ संरक्षण मध्ये? हा काय मुद्दा तुम्ही मांडताय, काय करताय का? आणि तुम्ही काय सांगताय की तुम्ही पैसेवाली पार्ट्या बघून? नाही नाही, मला काय म्हणताय, त्यांचा एक मगाशी आरोप होता की पैसेवाल्या बघून शिटा तुम्ही देताय सगळी करताय. मला एकच सांगायचं, मी रामोशी समाजात एक नेतृत्व करणारा माणूस आहे. आज तुम्ही 3 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये जाऊन बघा, तिथं कधी मुरुमाची खाप पडत नव्हती, सगळं काँक्रीटीकरण आहे, प्लेइंग ब्लॉक आहे ती. अशी परिस्थिती आमच्या रामुसवाड्यावरती झाली आणि एक रामुशाचं सर्वसामान्य पोरग सुटाबुटात अगदी राष्ट्रपतीच्या हस्ते काम करत आहे. कोण बोलणार आहे तुमच्याबद्दल, तुमच्याकडून कोण बोलणार आहे? बरं, आपण ह्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. जर कुणाला इथल्या नागरिकांना जर त्यांच्या समस्या किंवा मुद्दे मांडायचे असतील तर त्यांनी पुढे येऊन मांडावेत. कसं झालंय माहित आहे का विरोधकांचं, त्यांच्या एका हातात तलवार दिली, एका हातात ढाल दिले, त्यासनी बसवले घोड्यावर, हा, आणि त्यांना सांगितलं लढाय, तर ते काय म्हणतात लढू कसं, एका हातात तलवार आहे एका हातात ढाल आहे, पळ तरी पळू कसं घोड्या बसवलं, यांना करायचं काहीच नसतं, फक्त बोलायचं असतं. आणि आमच्या नानांच्या माध्यमातून एवढा विकास झाला की त्यांना बोलायच काही राहिलं नाही. आणि येत्या 21 तारखेला आमची सत्ता येणार, सत्ता येणार असं म्हणतात. 21 तारखेला जर तुमची सत्ता येणार होती तर तुम्ही युती का केली? तुम्हाला जर तुमचं जर असं वाटत असेल, तुम्ही मदत घ्यायला लागला वेगवेगळ्या पक्षाची मदत घेऊन आघाडीचं लढतो, आघाडीचं सरकार स्थापन करताय. बोला बोला. शिवसेना आणि काँग्रेसची जी युती झालेली आहे 2016ला युती झालेली आहे, अनिल भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून खानापूरचा विकास झालेला आहे. अनिल भाऊंनी खानापूरला पाणी दिले का? तर दिले. अनिल भाऊ शिवाजी विद्यापीठाचा उपकेंद्राचा मुद्दा तडी लावणार आहेत का? तर लावणार आहेत. आणि या दोन मुद्द्यावर का होईना, पण खानापुरातला तरुण वर्ग आणि ग्रामस्थ वर्ग हा सुहास नानांच्या आणि अनिल भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे राज्यात पहिलं गाव आलं, पाण्याचा प्रश्नसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा सुहास नानांनी तडीस लावला आहे. दुष्काळामध्ये टँकरनं पाणी दिलेलं आहे आणि आत्ता ह्या काळामध्ये सुद्धा रोज अर्धा तास पाऊण तास अतिशय चांगल्या दर्जाचं पाणी गावाला मिळतं आहे. अतिशय चांगल्या दर्जाच्या रस्त्यावरून माणसं चालत आहेत, लाईट उत्तम प्रकारची सोय आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास करून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जेवढ्या नगरपंचायत आहेत त्यातली सगळ्यात उत्कृष्ट नगरपंचायत करण्याचं काम सुहास नानांनी या 5 वर्षामध्ये केलं. आता यांनी काय सांगितलं, आमची पूर्वीपासून युती आहे, अजिबात नाही. पाठीमागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं इलेक्शन झालं आणि इलेक्शन झाल्यानंतर यांची झालेली युती आहे, निवडणुकीनंतर झालेली युती आहे, तो राजकीय खेळ आहे. युती झाली त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही. तुम्हाला भीती वाटली आमची आणि म्हणून तुम्ही आता युती केली. तुम्हाला जर भीती वाटत नसती तर तुम्ही सेपरेट आपापल्या पक्षाच्या माध्यमातून लढला असता, असं आमचं मत आहे. आता विरोधक असं बोलतात की शिवाजी विद्यापीठाचा प्रश्न अनिल भाऊ मार्गी लावतात, तर माझा असा आरोप आहे की मागच्या 1-2 महिन्यापूर्वी माननीय वैभवदादा पाटील यांनी अनिल भाऊंच्यावर का आरोप केला होता की तुम्ही त्या मीटिंगमधनं का, तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही जनतेसमोर का उघड आणलेलं नाही. आम्ही माननीय गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून
जो आता कार्यकर्ते बोलले त्यांना सुद्धा माहिती आहे. पडळकर साहेब तिथं स्वतः आले होते कागदपत्र काढायला, त्यांच्या माध्यमातून आम्ही ते काम 100% मार्गी लावणार आहे, ते मार्गी लावणार आहे. दुसरी गोष्ट आता जे सांगतायत पडळकर साहेबांचं, पडळकर साहेबांनी आता इलेक्शनला जर सामोरे जात असताना खानापूर शहरासाठी आजपर्यंत कुठल्या पद्धतीचं विकासाचं अजेंडा राबवला? आज विद्यमान ते आमदार आहेत, खानापूरसाठी एखादा निधी दिला का उपलब्ध करून? घेऊया त्यांच्याकडून उत्तर घेऊया काय खानापूरसाठी. पडळकर वस्तुस्थिती आहे, पडळकर साहेब हे विधान परिषदेवरती आहेत आणि त्यांची नेमणूक ही पाठीमागून झालेली आहेत आणि यांचे नेते हे आधीपासून आमदार आहेत. अनिल भाऊ 3 वेळा झालेले आहेत, सदाभाऊ 2 वेळा झालेले आहेत. मग मला हेच सांगायचं आहे, पडळकर आज जाहीरपणे सांगतात काय पाहिजे तुम्हाला, मला मागा, मी द्यायला तयार आहे. तुम्ही पडला वेगळ्या पार्टीचं, तुम्ही पडळकरांच्याकडे गेलाच नाही. आज सगळा तमाम महाराष्ट्रातला शेतकरी नाचतोय, त्यांनी जे बैलगाडी शर्यतीचा मुद्दा उचलून धरला आणि त्याच्यावरती न्याय मिळवून दिला आणि आज न्यायालय सुद्धा मान्य करावं लागलं, बैल हा पाळणारा प्राणी आहे, त्याला शर्यतीमध्ये नेमणूक शर्यत त्याची झाली पाहिजे, त्याला विरोध करता कामा नये. हे न्यायालयाला कधी कळतं? 2-3 वर्षानं कळतं. अहो एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे तो, त्याचा बाप काही आमदार नव्हता, खासदार नव्हता, पण पाठीमागच्या लोकसभेला तो विजयाचा दावेदार ठरला कारण त्यांनी अशा पद्धतीने या लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक केली. सामान्य माणसांचा गरिबातल्या गरिबाचा नेता आहे तो आणि त्यामुळं आज पण आम्हाला असं वाटतं की पडळकरांच्या सारखं नेतृत्व आमच्या पॅनल मिळालेलं आहे. निश्चितपणाने आम्ही गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून आमच्या नगरपंचायतीचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे. शेवट सांगतो तुम्हाला, 5 वर्षापूर्वी ह्या आसपासच्या वाडीखेड्याची माणसं, विट्याची माणसं, सांगलीची माणसं ज्यावेळी खानापूरला यायची त्यावेळी पावसाळ्यात परिस्थिती अशी होती की पॅन्टा वर धरून आम्हाला यावं लागतं, त्यामुळं आम्हाला स्टँडपासून इकडे येऊ वाटत नाही, म्हणजे गावात येऊ वाटून असं होती परिस्थिती. ती परिस्थिती बिलकुल बदललेली आहे. पाण्याचा हा दुष्काळी भाग होता, अनिल भाऊंनी पाणी आणलेलं आहे आणि आजपर्यंत जे शक्य नव्हतं ते शक्य करून दाखवले, त्यामुळे ह्या युतीला माझं मत आहे. तर आज ह्या दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यांची मतं नोंदवली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार.